बेल आयकॉन दाबून मिळवा ताज्या व्हिडिओंचे अपडेट्स. मी अनुभवी एक बॅट्समन आहे, पण इच्छुक असताना त्यांनी स्वतःचा राजयोग सुद्धा बघावा. हवेमध्ये सुद्धा मी आलो निवडून, बाकीचं सोडाव. एकाच जागेवरून 7 वेळा निवडून ही माझी 8वी टर्म होते. नमस्कार, लोकसत्ता ऑनलाईनमध्ये स्वागत आहे. मी शिवराज यादव. विधानसभा निवडणुकीसाठी सध्या तयारी सुरू झाली आहे. सर्व उमेदवारांचे अर्ज देखील दाखल झाले आहेत. वडाळ मतदारसंघातून कालिदास कोळंबकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्यावेळी काँग्रेसमधून निवडणूक लढणारे कालिदास कोळंबकर यावेळी भाजपाकडून लढणार आहेत. आपण त्यांच्याशी यानिमित्ताने गप्पा मारत. नमस्कार कालिदास कोळंबकर सर, तुमचं स्वागत आहे. गेल्यावेळी तुम्ही काँग्रेसमध्ये होता, यावेळी तुम्ही भाजपामध्ये गेलात. काय सांगाल, याचा किती तुम्हाला फायदा होईल किंवा फटका बसू शकतो? 10 वर्ष मी काँग्रेस पक्षामध्ये काम केलं. 10 वर्ष काम करत असताना माझ्या विभागातील मतदारसंघातील जी काही कामं होती त्या कामांना कुठेही गती मिळाली नाही. आणि त्याच्यामुळे नाराजीने मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कामावरती समाधानी होऊन मी BJP मध्ये प्रवेश केला आहे. आणि माझी अनेक कामं जी महत्त्वाची होती त्या कामांना सुद्धा फडणवीस साहेबांनी गती दिली आहे. त्याबद्दल त्यांची मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो. पण एक महत्त्वाचे होते ते म्हणजे तुम्ही सुरुवातीला शिवसेनेत होता, त्यांची विचारसरणी वेगळी, काँग्रेसमध्ये गेला त्यांची विचारसरणी वेगळी असते, भाजपाची आणि काँग्रेसची विचारसरणी पूर्णपणे वेगळी आहे. तर मग याचा कुठेतरी फरक पडतो का? काय माहिती आहे, तुम्हाला एक सांगतो. संघटनेतून आम्ही ज्यावेळी बाहेर निघालो त्यावेळेचा तो प्रसंग वेगळा होता. आणि दुसरं, पक्षावरती नाराजी नव्हती आमची, अजिबात नाही. कारण आम्ही बाळासाहेबांच्या हाडामासाचे शिवसैनिक. पण थोडस एक प्रॉब्लेम होता, त्या प्रॉब्लेममुळे आम्ही भाग निघालो. काँग्रेस पक्षामध्ये आल्यानंतर त्यांची कामाची पद्धत, कामाची नीती आम्ही पाहिली आहे. प्रत्येक पक्षाचा मला आता अभ्यास आहे त्या बाबतीत, आणि हा नवीन अभ्यास चालू होत आहे. पण पक्षापेक्षा मला काम महत्त्वाचं वाटतं, आणि त्या पद्धतीने मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. तुम्ही आता म्हणत नवीन अभ्यास सुरू आहे, मग तर काँग्रेसचा पाठ्यक्रम कुठेतरी चुकला होता? म्हणजे काँग्रेस कशाबद्दल नाराजी होती तुमची? काँग्रेसबद्दल जी नाराजी आहे ती एवढीच होती की आम्ही ज्या मतदारसंघातून निवडून त्या जनतेच्या सुद्धा अपेक्षा असतात की आमच्या विभागातील आमच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून कामं हवी, त्या कामांना गती यावं. BDA डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये मी पुष्कळदा सांगितलं, पोलीस हाऊसिंगच्या बाबतीमध्ये त्यावेळी मी पुष्कळदा सांगितलं. पण ग्रासरूटला जाऊन लक्ष देण्याची त्यांची ती कॅपॅसिटी नव्हती. आणि ग्रासरूटला गेल्यानंतर एखादा पक्ष कसा भक्कम होतो हे ह्या लोकांना माहिती आहे की नाही मला माहिती नाही. पण ह्या लोकांनी कधी त्या बाबतीत लक्ष दिलं नाही. पण देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बाबतीमध्ये जेवढं सांगावं तेवढं कमी आहे. कारण नागपूर सिटीमध्ये ते राहतात आणि सिटीतल्या प्रतिनिधींची किंवा जनतेची जी कामं असतात ती त्यांना अचूक समजली. आणि त्या पद्धतीने BDA 92 एकर जमिनीवरचं जे डेव्हलपमेंट आहे 16,000 कुटुंबांचं ते त्याने हाती घेऊन त्यांना 500 कार्पेट दिलं आणि त्या कामाला आता निवडणूक संपर्यंत गती आहे. तुम्हाला उमेदवारी देताना एक महत्त्वाचा प्रश्न होता, ते म्हणजे शिवसेना भाजप युती असली तर या भागातून श्रद्धा जाधव यांना उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती, त्याप्रमाणे त्यांनी मातोश्रीतून भेट देखील घेतली होती. तर सध्या शिवसैनिक आता उघडपणे नाराजी व्यक्त करत नसले तरी कुठेतरी नाराज आहेत असं दिसतंय, तर याचा फटका तुम्हाला बसल्यास तुम्हाला वाटतं? शिवसैनिक नाराज नाही आहे. शिवसैनिकांना युतीचा जे आदेश करून पाहिजे ते आदेश आल्यानंतर शिवसैनिक सगळं माझे मित्रच आहेत, सगळं कोण माझे दुश्मनी नाही आहे कोणाशी, त्याच्यामुळे ते कामाला सुरुवात करते. शिवसैनिक काही तुमच्याशी भेटले, काही त्यांची चर्चा झाली, त्यांचं काय म्हणणं आहे? चांगली चर्चा झाली, माझे चांगले संबंध आहे. माझ्याजवळ येऊन नाही म्हणते 60% शिवसैनिक कामं करून घेतात, मी करतो कामं त्यांची असं काही नाही. आम्ही कधी त्यांना पक्षपात कधी विचार, कारण मी त्या मुशीतून त्या खुशीतून मी आलो, त्याच्यामुळे आमचे दुःख आम्हाला माहिती आहेत आणि त्या पद्धतीने मी कामं करत असतो. श्रद्धा जाधव यांची तुमच्याशी काही भेट झाली का? कारण त्या खूप नाराज दिसत होत्या, त्यांनी मातोश्री जाऊन त्याप्रमाणे भेट देखील घेतली होती की ही जागा मिळावी म्हणून. मग एक सांगतो, असे इच्छुक असतात, तो इच्छुक आणि इच्छुक राहिलं पाहिजे, त्याच्यामुळे जीवनामध्ये सुद्धा मजा नसते. पण इच्छुक असताना त्यांनी स्वतःचा राजयोग सुद्धा बघावा की राजयोग कुठे कुठे आहे तो.
त्या पद्धतीने त्यांनी प्रयत्न करावे. कारण मी बाळासाहेबांनी ज्यावेळी मला नगरसेवक केलं तेव्हापासून मी आयुष्यात कधी पाठी पाहिलं नाही. कारण राज्यक माझा पॉवरफुल आहे. हवेमध्ये सुद्धा मी आलो निवडून, बाकीचं सोडाव हवेमध्ये आलो. ती हवा कशी होती? मी म्हणणारं उद्ध्वस्त झाले. हां, ज्याने काही प्रकल्प उभे केले ते पण उद्ध्वस्त झाले. पण त्या हवेत मी टिकलो. मुंबई सिटीमध्ये एकाच जागेवरून 7 वेळा निवडूनही माझी 8वी टर्म होते. खायचे काम ना, कुठेतरी ग्रासरूटला सामान्य गरीब जनतेचे आशीर्वाद आहेत म्हणून मी एवढे वर्ष काम करू शकतो. इथली महत्वाची आता तुम्ही उल्लेख केला तो म्हणजे बीईडीचा असेल किंवा इथे मोठ्या प्रमाणात पोलीस राहतात, तर अशी कुठली महत्वाची कामं आहेत जी आता तुम्ही भाजपात गेल्यामुळे तुम्हाला बरं पडेल करताना, किंवा अशी कुठली कामं जी प्रलंबित आहेत जी मुख्य तुमचं महत्व द्याल तुम्ही त्यांच्यासाठी? बघा, माझ्या स्प्रिंग मिल कंपाऊंडच्या बाबतीमध्ये सुरुवातीला कंपनी नाही, संपूर्ण कामगारांच्या क्वार्टर्स ताब्यात घ्यायचं ह्यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता. कंपनीने कोर्टाच्या ऑर्डर सुद्धा आणले. ह्या कंपाऊंडसाठी मी काय केलं हे मी रेकॉर्डवरती आणतो आहे. कारण मी कधी रेकॉर्डवरती काही गोष्टी आणत नाही. परंतु त्यावेळी कोर्टाच्या ऑर्डरवरून त्या ऑर्डर मी रिटर्न पाठवल्या आणि ह्या लोकांना सगळ्यांना वाचवलं. नंतर आम्हाला सगळे नंबर 120 वरती आमच्या जनतेची मागणी होती की कोण कसं आम्हाला स्मशानभूमीच्या बाजूला देत आहेत, तिथे आम्हाला आमची रिहॅप नको, आम्हाला इथेच पाहिजे. त्या पद्धतीने ते सुद्धा पास करून ते सुरुवातीला ते 300 कार्पेट देत होते. त्यावेळी मी त्यांना सांगितलं आम्हाला 300 कार्पेट आम्हाला थोडंसं वाढवून द्या. तर कंपनीने त्यावेळी सांगितलं होतं की कोण कसा तुम्ही FSI घेऊन या, आम्ही बांधून देतो. शेवटी कंपनी ज्यावेळी मी 405 घेऊन आल्यानंतर त्यांची अजून इच्छा आहे की 339 खाली कोण कसा हे डेव्हलपमेंट करा, आम्ही तुम्हाला 550 कार्पेट देतो. आणि त्यामध्ये त्यांना इन्सेंटिव्ह मिळते कंपनीला, त्यांना तो बेनिफिट आहे. तर मी तेही मुख्यमंत्र्यांना सांगितलं आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्यांना 500 कार्पेट आणि NTC कामगार माझे कोहिनूर कंपाऊंड आहे, माझं टाटा कंपाऊंड आहे, माझ्या मतदारसंघातील ह्या कामगारांच्या वस्त्या आहेत, त्यांनाही 500 कार्पेट देण्याचं साहेबांनी मान्य केलं आहे आणि हे काही दिवसांमध्ये ते पास होईल. पोलिसांच्या कुटुंबियांचा प्रश्न देखील तुम्ही अनेकदा उपस्थित केला होता. कुटुंबांचा जो विषय आहे, मुंबईतील मी काँग्रेस राज्यामध्ये सुद्धा आबा असताना सुद्धा मी प्रयत्न केला, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना सुद्धा प्रयत्न केला की पोलिसांना शासकीय भावामध्ये तुम्ही हे द्या, बुकिंग द्या. मी न्यू पोलीस क्वार्टरचं एक सुंदर असं प्रपोजल त्यांना दिलं होतं. 22,000 चौरस मीटरचा तो प्लॉट आहे, नाही म्हणतो एकूण 339 खाली डेव्हलप केलं तर एकूण 9 लाखाचा FSI मिळतो आणि 400 आणि 600 कार्पेट त्यांना रिहॅप करण्यासाठी खर्च होत होता आणि 8.5 लाखाच्या FSI 2,222 400 आणि 600 फ्लॅट तिथे होत होते. आणि त्या फ्लॅटमध्ये माझं हेडक्वार्टर तिथे शिफ्टिंग करायचं होतं शासकीय भावाने. माझं न्यू पोलीस क्वार्टर्स तिथे शिफ्टिंग करायचं, प्रीतमच्या पाठीमागच्या ज्या क्वार्टर्स आहेत त्या शिफ्टिंग करायचं होतं, वेगळं पोलीस क्वार्टरच्या पाठीमागे ज्या क्वार्टर्स आहेत त्या आणि षण्मुखानंदच्या समोर ज्या क्वार्टर्स, सगळ्यांना किडवाईनगरच्या इथे जे पोलीस सगळे राहत आहेत की त्यांना इथे शिफ्टिंग करा. एकाच ठिकाणी त्यांना शासकीय भावने बुकिंगमध्ये आणायचं होतं. परंतु CM साहेबांनी हे सांगितल्यानंतर मी CM साहेब आणि कमिशनर बर्वे साहेब यांनी या बाबतीमध्ये मला पण हे इंटरेस्ट देऊन बर्वे साहेबांनी अत्यंत उत्तम असं नवीन प्रपोजल शासनाला दिलं आहे. त्यांचीही चर्चा मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर त्यांची आणि बर्वे साहेबांची मी मीटिंग एक तास आमची मीटिंग आहे. त्या मीटिंगमध्ये बर्वे साहेबांनी जे प्रपोजल दिलं आहे मला आधीच सुरुवातीला कळून कसं आहे ना, शासकीय भाव आपण काय द्यायचा, त्या मी थोडासा दचक. कारण मी सांगायचं आणि त्याचं काही तर व्हायब्रेशन व्हायचं, त्यापेक्षा साहेब मला तुम्हीच सांगा ना काय द्यायचं, किती द्यायचं, काय शासकीय भाव. तर त्यांचं असं मत आहे आपण 500 कार्पेट देऊया. मी 400 मागितलं होते, 500 कार्पेट देऊ. मी कसं उत्तम दुधात साखर आहे, 500 कार्पेट देत आणि त्यांची शासकीय भाव 30 लाखाचा ठेवायचा. मी थोडीशी माहिती माझ्या घशात आल्यानंतर 30 लाख बघून साहेबांना मी मनापासून धन्यवाद दिले
कारण बीडीओ साहेबमध्ये एखादी आत्ताची रूम मी घ्यायला गेलो तिथे किंवा कोणाला घ्यायला सांगितली तरी ते 50 ते 60 लाखाची किंमत आहे. 10 बाय 10ची रूम आणि इथे 500 कार्पेट पोलिसां बांधवांना मिळत असतील आणि 30 लाखामध्ये स्वस्तच आहे. कारण मी त्यांना हे सांगितलं बघे साहेबांना म्हाडातील 2000 गावे असतील सेल करायची असतील तर 10,000 फॉर्म जातात. म्हणजे 2000 गावांना 10,000 जेव्हा फॉर्म जातात त्याचा अर्थ काय? म्हणजे कुठेतरी हे स्वस्त आहे ना. त्या पद्धतीने बघे साहेबांनी ह्या बाबतीत हे केलंय. सध्या कुठल्या प्रोसेस स्टेजला आले? सगळं प्रोसिजर सगळं झालंय. फक्त CM साहेबांनी ते जाहीर करायचं आहे त्याच्या आचारसंहिता ही झाली. गव्हर्नमेंट आल्यानंतर साहेब पहिलं काम ते करून देते. नक्कीच. गेल्या वेळी मतांचा फरक थोडा कमी होता, तुम्ही विजयी झाला असला तरी. यावेळी तुमचं काय म्हणणं आहे, किती मतांनी तुम्ही विजय होऊ शकता? सांगतो मी की शिवसेना BJP युती अधिक कालिदास कोळंबकरांचा फोटिंग वोट हा 25-30 हजाराचा माझं फोटिंग वोट आहे. हा माझा हक्काच आहे. मी चांगल्या मताने मुंबईमध्ये 1 नंबरचं वोटिंग घेऊन निवडून येईन अशी माझी अपेक्षा आहे युतीमध्ये. तुम्ही एकदा एका मुलाखत बोलला होता की मीच कॅप्टन आहे म्हणून आणि समोरचे खेळाडू कोणी असले? कॅप्टन नाही आहे, तुम्हाला मी असं सांगितलं होतं. एखादी टीम असेल, इंडियाची टीम असेल, त्या टीममध्ये एखादा सचिन असेल तर टीम मॅनेजर आधी बॅट कोणाच्या हाती देणार? तुम्ही सचिन? मी सचिन म्हणत नाही, मी अनुभवी एक बॅटमन आहे. मी सचिन आहे. सचिन कुठे? कालिदास कोळंबकर मी सांगतो. पण बॅट पहिले तुमच्या एवढं अक्ष बॅटिंग करतोय राजकीय माझ्या नायगावमध्ये. बाळासाहेबांनी ज्यावेळी मला उमेद आली होती तेव्हापासून मी बॅटिंग करतो. यावेळी सेंचुरी होईल? हा, 8 विकेट होणार माझी. हू कॅन कुक कोणत्याही परिस्थितीत. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते कालिदास कोळंबकर. यावेळी देखील 8व्यांदा विजय होतील असा विश्वास त्यांना आहे. नक्कीच आपला निकाल जेव्हा येईल तेव्हा आपल्याला नेमकं या समोरचं चित्र काय ते समजेल.